तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं ओलिस एज्युकेशन या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आगामी जे काही होणारी पोलीस भरती आहे या पोलीस भरतीच्या अनुषंगाने बुधवार दिनांक नऊ तारखेपासून जे तर फॉर्म सुरू झालेले आहेत तुम्ही संकेतस्थळावरती जाऊन ती डिटेल चेक करू शकता आणि आगामी होणाऱ्या भरतीसाठी सर्वांना ऑल द बेस्ट परंतु त्या संदर्भातला एक महत्त्वाचं डिस्कशन तुमच्यासोबत करायचं होतं ते म्हणजे पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे या ग्राउंड संदर्भात काही गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या ज्याच्यामध्ये चालकपद जे आहे पोलीस चालकपद या संदर्भातले काही बदल तुमच्या समोर चर्चा करण्याची गरजेची होती म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलोय तर बघा ही बातमी आहे सहा तारखेची सकाळ वृत्तपत्रात आलेली बातमी ऑफिशियली जी आर पण आली तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी माहिती झालेल्या आहे परंतु त्याच्यात छोटासा बदल जो आहे तो आपण डिस्कस करूया बघा पोलीस भरती लेखी आणि मैदानी या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या असतील की अगोदर मैदानी चाचणी आहे आणि त्यानंतर काय आहे लेखी चाचणी आहे मैदानी अगोदर आणि त्यानंतर लेखी आहे तर पन्नास गुणांसाठी होणार मैदानी चाचणी आणि शंभर गुणांसाठी होणार लेखी चाचणी अशी टोटल एकूण एकशे पन्नास गुण तुम्हाला भेटतील दीडशे गुण त्याच्यापैकी जे काही मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्टच्या हिशोबाने तुमचा क्रमांक तुम्हाला चेकआउट करायचा तर आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की काय बदल आहेत चालक पदासाठी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काही पोलीस भरती आगामी होणार आहे या पोलीस भरतीमध्ये ज्या काही आतापर्यंतच्या जागा निघल्या विविध जिल्ह्यांच्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की च्या जागा निघलेल्या आहे लोहमार्गच्या जागा निघल्या आहे त्याच्यानंतर चालक पदाच्या जागा निघल्या आहे आणि पोलीस शिपाई पदाच्या जागा अशा एकूण या चार विविध प्रकारच्या जागा तुम्हाला सगळीकडे दिसून येतील याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की चालक पदासाठी छोटासा चेंजेस त्यांनी केलेला आहे तर या बातमीमध्ये दिलंय तशा नुसार चालक पदासाठी चाचणी बंधनकारक कोणती चाचणी बंधनकारक आहे चालक पदासाठी तर बघा तत्पूर्वी पन्नास गुणांची लेखी सॉरी मैदानी अगोदर होणार आहे आणि त्यानंतर शंभर गुणांची लेखी होणार आहे ऑनलाईन अर्ज कुठे करायचा ते पण मी तुम्हाला इथं सांगून देतो पण इथे एक महत्वाचा मुद्दा आपल्याला चर्चा करायची की मैदानी चाचणीत चाळीस टक्के गुण उत्तीर्ण होऊन हा महत्वाचा मुद्दा आहे मैदानी चाचणीत चाळीस टक्के गुण उत्तीर्ण होऊन उमेदवारापैकी एका पदासाठी आता हा एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती मुलं खूप डिस्कस करतात एका पदासाठी एकाच दहा एवढे तर ते सिलेक्ट केले जातात मैदानी नंतर लेखीसाठी म्हणजे किती एका पदासाठी दहा विद्यार्थ्यांची निवड होत असते हा सुद्धा संदर्भ इथं दिलेला आहे म्हणजे हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल की एकाच दहा हे प्रमाण आता पण कंटिन्यू करण्यात आलेलं आहे पण दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा की चालक पदासाठी कोणती चाचणी तर बघा चालक पदासाठी तुमची लेखी आणि ग्राउंड दोन्ही पण होणार आहे पण त्या व्यतिरिक्त बघा चालक पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक व लेखी चाचणी झाल्यानंतर त्या उमेदवारांना गुणांची कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आहे एक टेस्ट तुमची होणार आपण प्रॅक्टिकल म्हणूया पदभरतीच्या गुणवत्ता यादीत हे गुणग्राह्य धरले जाणार नाही मुद्दा लक्षात घ्या की मेरिट लिस्ट मध्ये कुठेही तुम्हाला या जे काही पन्नास गुण आहे या पन्नास गुणांचा संदर्भ दिसणार नाही एकूण तुमची मेरिट लिस्ट दीडशे बघित असेल पण हलके वाहन चालवणे व जीप प्रकारातील वाहन चालवणे प्रत्येकी पंचवीस गुणांची प्रात्यक्षिक चाचणी होईल त्यात उत्तीर्ण होणे चालक पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांना बंधनकारक आहे पंचवीस पंचवीस गुणांच्या दोन टेस्ट होतील एक टेस्ट जी असेल तर ती लाईट मोटार व्हेकल प्रकारामधली असेल आणि दुसरे असेल तर ते अवघड वाहनं अशी टोटल पन्नास मार्कांची प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणजे प् काय तर तुम्हाला ते वाहनं चालवून दाखवायचे आहे तुम्हाला ते वाहनांचं चालवण्याचं कौशल्य कसं आहे तिथं चेकआउट केलं जाईल तिथं पास होणे बंधनकारक आहे बघा कशासाठी चालक पदासाठी आता दुसरा महत्वाचा मुद्दा चालक पदासाठी अजून काय चेंजेस झालेले तर मित्रांनो चालक पदासाठी पोलीस शिपाई चालक जर तुम्ही फॉर्म भरताय तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की याच्यामध्ये जे काही तुमचं ग्राउंड आहे मैदानी चाचणी त्याच्यामध्ये दोनच प्रकार आहे कोण कोणते एक सोळाशे मीटर आणि दुसरं म्हणजे गोळाफेक महिला उमेदवार असतील तर आठशे मीटर धावणे आणि गोळाफेक दोनच दोनच प्रकारे मग सोळाशे मीटरला किती गुण आहे तर सोळाशे मीटरला तीस गुण आहे आणि गोळा फेकला वीस आहे असे टोटल पन्नास झाले बघा म्हणजे जो काही तुम्ही जी आर वाचलेला आहे त्या जी आरमध्ये मध्ये जे काही शिपाई पदासाठीचा जी आर आहे त्या शिपाई पदासाठीच्या जी आरमध्ये मध्ये सोळाशे मीटरला वीस गुण दिले परंतु चालक पदासाठी सोळाशे मीटरला एकूण तीस गुण आहे आणि दुसरा ॲटम आहे त्यांचा तो म्हणजे गोळा फेकचा म्हणजे तीस आणि वीस एकूण पन्नास गुण मैदानी चाचणीसाठी हा बेसिक फरक याच्यामधला समजून घ्या मग रेग्युलर कसं असतं तर बघा रेग्युलर इथं दिलंय की सोळाशे मीटरला तुम्हाला वीस गुण असतील शंभर मीटरला तुम्हाला पंधरा गुण असतील आणि गोळा फेकला पंधरा म्हणजे पंधरा दुनी तीस आणि हे वीस किती झाले टोटल पन्नास तर रेग्युलर जे काही पद भरणार आहे शिपाई झाले अदर कुठले लो मार्क झाले तर तुम्हाला पंधराचा क्रायटेरिया आहे परंतु जर तुम्ही चालक पदासाठी फॉर्म भरताय तर तुमच्यासाठी तीस आणि वीस हा क्रायटेरिया तुम्हाला इथे दिसून येईल मग इथं सोळाशे मीटरच्या जागी महिला उमेदवारासाठी आठशे मीटर आपल्याला माहिती आहे शंभर मीटर दोघांनाही कॉमन आहे आणि गोळा फेक पंधरा गुण तर हा सुद्धा संदर्भ लक्षात घ्या लेखी बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांना लेखी सारखीच आहे फक्त बदल काय होईल पोलीस चालक साठी तर बघा जर तुम्ही शिपाईचा फॉर्म भरताय लोहमार्गचा फॉर्म भरताय किंवा एसआरपीएफचा फॉर्म भरताय तर त्याच्यामध्ये अंक गणित तुम्हाला पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क सामान्य ज्ञान चालू घडामोडी सहित पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क आणि मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क असा क्रायटेरिया असतो परंतु जर तुम्ही वाहन चालक पद जर देत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मोटार वाहन चालवणे व वाहतूक या नियमांची माहिती असणं गरजेचं आहे कारण मागच्या भरतीमध्ये सुद्धा यावरती प्रश्न खूप होते चालक पदासाठी मग त्याचे काही जे काही अॅक्ट्स असतील कायदे असतील ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करायचे आहे इथून जे काही नियोजन आहे अभ्यासाचं ते व्यवस्थित पद्धतीने लावा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आगामी होणारी जी काही भरती असेल ती तुमच्यासाठी शंभर टक्के वर्दी देणारी असेल असं म्हणायला हरकत नसणार त्यावेळेस तर बघूया हा महत्त्वाचा संदर्भ लक्षात घ्या याचे हा जो फोटो आहे हा मी आपल्या ओलेस एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये पोलीस भरती शिपाईसाठी जी काही सूचना आहे त्या सूचनेमध्ये बरेचसे विद्यार्थी गोंधळून जातात की बघायचं कुठं तर मी ही ऑफिशियल साईट तुम्हाला सांगून देतोय डब्ल्यू 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 डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन व पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार बावीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या दोन ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जाऊन डायरेक्टली जे तर भरती संदर्भाच्या प्रोसेस चेक करू शकता इकडल्या तिकडल्या गोष्टी करण्यापेक्षा आणि मग ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ असं काही असं दिसतं हे व्यवस्थित बघून घ्या महाराष्ट्र राज्य पोलिस अधिकृत संकेतस्थळ ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र पोलिसांची आणि याच्यामध्ये दिल्या बघा सन दोन हजार एकवीस पोलीस भरती बाबत जाहीर सूचना मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तिथं क्लिअर होऊन जातील तर अशा पद्धतीने हा एक महत्वाचा संदर्भ तुम्हाला द्यायचा होता जे विद्यार्थी मित्र चालक पदासाठी तयारी करू इच्छिता त्यांच्यासाठी हा महत्वाचा संदर्भ लक्षात घ्या आणि जो माने तयारीला लागा तयारीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जर तुम्हाला वाटतंय की लेखी परीक्षेसाठी तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स उपलब्ध पाहिजे तर रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला फक्त पंधराशे नव्याण्णव रुपयामध्ये सर्व विषयांसहित जे विषय आपण आता डिस्कस केले त्या विषयांसहित हा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे आणि जी काही पट्टी स्क्रोल खाली होती त्या कोट्टी स्क्रोल होणाऱ्या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली या कोर्सची माहिती मागू शकता तुम्ही ओएलएस एज्युकेशन हे जे ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं तर ओएलएस एज्युकेशन ॲप्लिकेशनवरती तुम्हाला अशा पद्धतीने पोलीस भरती नावाचा कोर्स येईल रेकॉर्डेड कोर्स असं बघायचं तिथं ॲज इट इज असंच पेज तिथं असेल आणि हाच कोर्स तुम्ही डायरेक्टली स्टोअर वरनं परचेस सुद्धा करू शकतात तर ऑल द बेस्ट सर्व विद्यार्थी मित्रांना आणि थांबूया आपण इथं धन्यवाद